नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ, तुमच्या सर्वांच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. रात्रीची सुरू होऊन म्हणजे 3 ऑक्टोंबरपासून शारदीय नवरात्र सुरुवात झालेली आहे आणि नवरात्र उत्सव हा दुर्गादेवीला समर्पित केला जातो. 9 दिवस आपण 9 दुर्गारूपांची पूजा करत असतो. ही 9 रूपे ऊर्जा आणि शक्तीचा देवता मानल्या जातात आणि म्हणून आपण 9 दिवस नवरात्र ही साजरी करत असतो आणि 10व्या दिवशी आपण विजयदशमी अर्थात दसरा साजरा केला जातो. नवरात्रीचे हे 9 दिवस अतिशय शुभ आणि महत्त्वाचे मानले जाते. प्रत्येक दिवसाला एक विशेष महत्त्व दिले जाते. उद्या 9 ऑक्टोंबर 2024 वार बुधवार आणि या दिवशी 7वी माळ असणार आहे, म्हणजेच सप्तमी आणि अष्टमी नवमी या 3 दिवसांना खूप महत्त्व दिलेले आहे. तर या दिवशी आपल्याला देवीला असा हा एक लवंगाचा अतिशय प्रभावशाली उपाय आहे तो करायचा आहे. काल रात्री देवीची 7व्या दिवशी पूजा केली जाते. या देवीचे स्वरूप नावाप्रमाणे काल रात्री अकाल मृत्यू हरणारी शुभंकरी काल रात्री वा तर या कालरात्री देवीची आपल्याला पूजा करायची आहे. शारदीय नवरात्रीप्रमाणे आपण चैत्र नवरात्रीमध्ये देखील देवींची पूजा करत असतो. मात्र दुर्गादेवीची शुभा आशीर्वाद आणि विशेष कृपादृष्टीसाठी लाभण्यासाठी आश्विन महिन्यातील शारदीय नवरात्रीत करण्यात येणारे पूजन, नामस्मरण, आराधना, उपासना सर्वश्रेष्ठ मानली जाते. तर या 9 दिवसात देवीच्या विविध रूपांची पूजा केली जाते. देवीच्या प्रत्येक स्वरूपात वेगवेगळे महत्त्व आहे अशी देखील मान्यता आहे. भगवान पुराण दुर्गा माता सप्तशती यामध्ये देवीच्या स्वरूपाविषयी माहिती देण्यात आलेली आहे. तर आपल्याकडे उद्या 7वी माळ आलेली आहे. दुर्गा देवीचे आपण 7वे पूजन ते करणार आहोत. काल रात्री देवीचे पूजन केले जाते. काल रात्री देवीची व्रत पूजा महात्मा महत्त्व आपण बघणार आहोत. शारदीय नवरात्री अष्टमी तिथीला घरी आपण या 5 गोष्टी आणल्या तर आपल्याला घरामध्ये सुख शांती समृद्धी बनते. तर काल रात्री देवीची आपल्याला पूजा करायची आहे. देवीचे स्वरूप नावाप्रमाणे काल रात्री आहे. देवीच्या श्वासात अग्नी असल्याचे म्हटले जाते. चतुर्भुज असलेल्या देवीच्या एका हातात गडक तर दुसऱ्या हातात लोखंडी शस्त्र आहे. तिसरा हात अभयमुद्रा आणि चौथा हात वरमुद्रा स्थितीत आहे. देवीचे वाहन गंधर्व आहे. रिद्धी आणि सिद्धी प्रदान करणाऱ्या कालरात्री देवीची नेत्र ब्रह्मांडाप्रमाणे विशाल आणि गोल आहे. देवीची दृष्टी ही विजेप्रमाणे चकाचकणारी असे आहे. तर कालरात्री देवीची आपण पूजा कशी करायची आहे? कालरात्री देवीला कालरात्री मातेचे स्वरूपही मानले जाते. पार्वती देवीपासून कालरात्री मातेची उत्पत्ती झाल्याचे सांगितले जाते. 3 सांजेनंतर देवीचे पूजन करण्याचे आपण महत्त्व देखील आहे. तर आपण संध्याकाळी पूजा करायची आहे. गंगाजल, पंचामृत, पुष्प, गंध, अक्षदयानी देवीचे पूजन करावे. तसेच देवीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. तर आपल्या उद्या कोणत्या फुलाची माळ घालायची आहे? तर उद्या आपल्याला 7व्या माळीला करदईचं फूल आहे. तर त्या फुलाची घटाला माळ घालायची आहे. तर आपल्याला अशा प्रकारे कालरात्री देवीची पूजा करायची आहे. दुर्गादेवीच्या कालरात्री स्वरूपाचे पूजन केल्यानंतर यथाशक्ती यथासंभव मंत्र जप करू शकता. तर आपल्याला कालरात्री देवीचं मंत्र येत नसेल तर तुम्ही सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात शाधिके शरण त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते या मंत्राचा जप केला तरी चालेल. देवी भगवान पुराणानुसार कालरात्री देवीचे पूजन केल्याने कोणत्याही गोष्टींची कमतरता जाणवत नाही. अकाल मृत्यूचे भय राहत नाही. मनोकामना पूर्ण होतात. तसेच भाविकांच्या समस्या अडचणी कष्ट आहे अतिशीघ्र देवी निवारण करते अशी मान्यता आहे. पुराणातील काही उल्लेखामध्ये कालरात्री देवीला सर्व सिद्धींची अधिष्ठात्री मानली गेली आहे. त्यामुळे मंत्र, तंत्र, साधना कालरात्री देवीची विशेष पूजन करतात. ही पूजा मध्यरात्री केली जाते. कालरात्री देवी भाविकांवर विशेष कृपादृष्टी राहते आणि शुभा आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणूनच कालरात्री देवीची शुभंकारी असेही म्हटले जाते. तर अशा प्रकारे देवीची विधिवत पूजा आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला उद्या 7व्या माळीला हा लवंगाचा अतिशय प्रभावी उपाय आहे तो देखील करायचा आहे. हा उपाय केल्याने आपल्या आयुष्यातील जे काही 7 पिढ्यांचे दारिद्र्य आहे ते दूर होतात. अनेक संकट आहे ते देखील दूर होतात. त्यासाठी आपल्याला उद्या हा लवंगाचा उपाय आहे तो अतिशय प्रभावशाली उपाय आपल्याला करायचा आहे. आपल्या घरा लागले नजर दोष, अनेक अडचणी, संकटे हे दूर होतात. त्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय कसा करायचा आहे, कोणत्या वेळी करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत.
उपाय करायचा आहे. घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि घरात सुख शांती समृद्धी नांदते. घरामध्ये काही अडचणी असेल, घरामध्ये सुख शांती नसेल, पैसा तुमच्या घरामध्ये टिकत नसेल, कोणत्या ना कोणत्या कारणातून आलेला पैसा हा निघून जात असेल, किंवा घरामध्ये सतत कर्ज होत असेल, घरात मुलांची प्रगती होत नसेल, किंवा घरामध्ये कुटुंबाची प्रगती होत नसेल, तुम्ही सतत आजारपण असेल, तसेच तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल, किंवा बऱ्याच वेळा आपण खूप प्रयत्न करतो, खूप मेहनत करतो, तरी देखील आपल्याला यश मिळत नाही, अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, काम पूर्ण होत नाही, परंतु कधी कधी कितीही कष्ट करा, मेहनत करा, त्याचे फळ आपल्याला मिळत नाही, कामात यश मिळत नाही. म्हणून जर तुम्ही उद्याच्या दिवशी हा उपाय जर केला तर तुम्हाला प्रत्येक कामात यश मिळेल, तुमचे सर्व अडचणी संकटे दूर होतील. तर हा उपाय आपल्याला दिवसभरामध्ये एकदा करायचा आहे. तुम्ही भरपूर प्रयत्न केले परंतु तुमची इच्छा पूर्ण होत नसेल, हा उपाय केल्याने नक्कीच तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळेल, तुमच्या मनातील प्रत्येक इच्छाही पूर्ण होईल. तर हा उपाय आपल्याला उद्या संध्याकाळी करायचा आहे. संध्याकाळी तुम्ही 3 सांजेवेळी 6 नंतर रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करू शकतात. उपाय करण्यासाठी आपल्याला लवंग लागणार आहे. देवघरासमोर आपल्याला एक दिवा लावायचा आहे, तुळशीपाशी दिवा लावायचा आहे. घरात मुख्य दरवाजावर आपल्याला दिवा लावायचा आहे. दरवाजा हा उघडा ठेवायचा आहे. त्यानंतर आपण उपाय करायचा आहे. उपाय करण्यासाठी तुम्हाला 1 शाट लवंग लागणार आहे. 1 शाट लवंग घेताना चांगल्या फुलाच्या लवंगा घ्यायच्या आहे. लवंगा ह्या चांगल्या घ्यायच्या आहे. 7 कापूरच्या वड्या देखील आपल्याला घ्यायच्या आहे. त्यामध्ये भीमसेम कापूर असेल तर अतिउत्तम, तो जर नसेल तर तुम्ही इतर कोणताही कापूर घेतला, पूजेमध्ये जो वापरता तो कापूर तुम्ही घेतला तरी चालेल, तो कापूर तुम्हाला घ्यायचा आहे. सर्वप्रथम आपल्याला या सगळ्या लवंगा ज्या आहेत तर त्या एका भांड्यामध्ये घ्यायच्या आहे. तुमच्याकडे कापूर जाळायचं भांडं नसेल तर तुम्ही जो पंती असेल ती पंतीमध्ये तरीसुद्धा घेतली तरी चालेल. त्यानंतर या लवंगावरती आपल्याला एक कापराची वडी ठेवायची आहे. बाकीच्या कापराच्या वड्या ह्या साईडला तुम्हाला ठेवायच्या आहे. यानंतर एक कापराची वडी ही आपल्याला ठेवायची आहे. 1 शाट लवंगावरती ठेवायची आहे. आणि हा कापूर आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. प्रज्वलित करण्यावेळी जेथे तुम्ही घटस्थापना केलेली आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला हा कापूर प्रज्वलित करायचा आहे. जर तुमच्या घरामध्ये घटस्थापना नसेल तर तुम्ही हा उपाय तुमच्या देवघरासमोर केला तरीही चालेल. एका कापराची वडी ठेवल्यानंतर तुम्हाला नवर्ण मंत्र आहे तर तो म्हणायचा आहे. आणि नवर्ण मंत्राची सुरुवात केली की कापूर तुम्ही प्रज्वलित केल्यानंतर ओम एम रीम क्लीम चामुंडायविचे असं म्हणायचं आहे. आणि तुम्हाला हा मंत्र म्हटल्यानंतर आपल्याला त्यावर एक कापराची वडी सतत आपल्याला ठेवायची आहे, प्रज्वलित ठेवायची आहे. दुसरी कापराची वडी तुम्हाला त्या लवंगावरती ठेवायची आहे. आणि अशा प्रकारे तुम्हाला 108 वेळा आहे तर त्या आपल्या घरामध्ये जाळायच्या आहे. 108 लवंग ह्या आपल्याला जाळायच्या आहे. आपल्याला तो मंत्र म्हणायचा आहे. एक एक लवंग ठेवायचा आहे. तुम्ही थोडंसं तूप देखील टाकू शकता. लवंगाच्या वासाने घरामध्ये लक्ष्मीही आकर्षित होते. घरामध्ये पैसे येण्यासाठी मार्ग मोकळे होतात. लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते. आणि त्याचबरोबर घरातील इडापिडा, वाईट शक्ती, नजरबाधा, अडचणी नष्ट होतात. अगदी भरभरून घरामध्ये लक्ष्मीही वास करत असते. प्रगती आपली सुरू होते. हा एक उपाय तुम्हाला करायचा आहे. आता यामध्ये सर्व लवंगा जळतील असं नाही, तर ज्या काही लवंगा अर्थात उरलेल्या आहे किंवा अर्ध्या जळलेल्या आहे त्या निर्माल्यामध्ये टाकून द्यायच्या आहे, किंवा तुम्ही एखाद्या झाडाखाली सुद्धा ते नेऊन टाकू शकता. हा उपाय आपल्याला घरासमोर, आपल्या देवघरासमोर बसून करायचा आहे. जिथे घटस्थापना तुम्ही केलेली आहे तिथे तुम्हाला बसून हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे. त्याचबरोबर उद्याच्या दिवशी आपल्याला एक छोटीशी एक दिवासुद्धा घ्यायचा आहे. आपल्याला हा दिवा घराजवळ आपल्याला लावायचा आहे. एखादी विहीर असेल किंवा एखादा आपल्याला तलाव असेल तिथं शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा जो आहे तर तो आपल्याला लावायचा आहे. जेव्हा आपण तुम्ही हा दिवा लावणार आहे तेव्हा त्या दिव्यामध्ये तुम्हाला एक लवंग जी आहे तर ती टाकायची आहे. दिवा लावल्यानंतर तुम्ही देवी लक्ष्मीचे स्वरूप आपल्याला मानायचं आहे. आणि हा दिवा लक्ष्मीचे प्रतीक म्हणून लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी प्रार्थना करायची आहे. त्याचबरोबर या नवरात्रीमध्ये तुम्हाला दुर्गाष्टमी, सप्तमी, नवमी या दिवशी हा उपाय देखील करायचा आहे. या 3 दिवसामध्ये तुम्ही हा उपाय जर केला तर तुमच्या अनेक अडचणी दूर होत्या. उद्या तुम्ही हा उपाय करू शकता, किंवा अष्टमीला केला तरी चालेल, किंवा तुम्ही नवमीला केला तरी चालेल. तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या घरामध्ये जवळपास असणाऱ्या वडाच्या झाडापाशी जायचं आहे. त्या झाडाची जी पारंबी असते तर ती तुम्हाला तोडून आणायची आहे, घरी आणायची आहे. आणि ती तुमच्या आणल्यानंतर तिजोरीमध्ये ठेवायची आहे. आणि जेव्हा तुम्ही तिजोरी दरवाजा बंद कराल तेव्हा
त्याच्यापूर्वी देवी लक्ष्मी आणि नव दुर्गा यांचे नाव घ्यायचे आहे. असं केल्याने सर्व अडचणी संकटे दूर होतात, पैसे येण्यास सर्व मार्ग आहेत तर ते मोकळे होतात, घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते, धनसंपत्ती ही कमी पडत नाही, वाढत जाते, कितीही मोठ्या कर्जातून लवकरात लवकर सुटका होते, मुक्तता होते. तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी किंवा परवा नवमीच्या दिवशी केला तरी चालेल, शक्य असेल त्या दिवशी 3 दिवसांमध्ये तुम्ही हा उपाय करायचा आहे. असा वाटला व्हिडिओ तर कमेंटद्वारे नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ, धन्यवाद.